तर राग येतो. आपण जे इमोशन्स आहेत त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर इमोशन्समध्ये आपण ज्यावेळेस आपण व्यवहार करतो स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल जो व्यवहार करतो त्याच्यामध्ये काय होतं की आपण नर्वस होत असतो मोस्ट ऑफ द टाईम. कारण त्या इमोशन्सबरोबर कसं जायचं हे आपल्याला कुणी आजपर्यंत सांगितलेलं नसतं. आणि बघा आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही जर लागोबूक जर केलं तुमच्या लक्षात येईल की काय होतं इमोशन्सबरोबर. जेव्हा राग आलं तर काय होतो, पण कधी हा विचार केला की मला राग कधी येतो आणि काय येतो. ज्यावेळेस रागाची आपण व्याख्या करू थोडं समजण्यासाठी, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचं आपल्याला जी अपेक्षा असते आणि अपेक्षापूर्ती होत नाही त्यावेळेस आपल्याला राग येतो. आणि हा राग आपण एकतर तो साठवून तरी ठेवतो आपल्या मनामध्ये किंवा आपण कधी कधी तो बाहेर देखील आणतो. मग काय होतं की ज्यावेळेस आपण साठवून ठेवतो त्यावेळेस काही मर्यादा पडतात त्याच्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि जर बाहेर जर आपण तो राग काढला तर त्याचा देखील आपल्यावर आणि इतरांवर परिणाम होतो. समजता तुम्ही माझ्या इथपर्यंत? आपण पहिल्यांदा हे प्रकरण बघूया की ज्यावेळेस आपण राग अनावर झाला आणि मग आपण एखाद्यावर चिडचिड करतो किंवा आपण चडफडात करतो, आपण चडफड होती एखाद्याबद्दल, तर त्यावेळेस आपली मनस्थिती कशी होती? ज्यावेळेस आपल्यामध्ये राग येतो त्यावेळेस आपली जी केमिस्ट्री असते ती बदलते. आणि त्याच्यामध्ये काय होतं की ॲटोमॅटिकली आपले मूठ असे आवळले जातात, चेहऱ्याचा रंग बदलतो, बॉडीचं एकदम घाम येतो, आणि बी पी वाढतो, करेक्ट, पाल्पिटेशन वाढतं, हृदयाची धडधड वाढते. आणि मग असं वाटतं की त्याचा कसा राग काढू, म्हणजे जर ती व्यक्ती जर आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर जितकं जास्त त्याला बोलता येईल तसा अपमान करता येईल, आपण या सगळ्या गोष्टी करतो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, किंवा जर त्या व्यक्तीवर आपला जर कंट्रोल असेल, समजा एखादं लहान मूल आहे आणि त्याला सांगितलं त्याच्या आईने की त्या तिकडं रस्त्यावर जाऊ नकोस, तिथं खेळू नकोस रस्त्यावर, बाकीचे ते जवळ खेळ, पण तर तो मुलगा ते रस्त्यावर जात असेल, एकदा दोनदा सांगून देखील आईचा पारावा जोडतो मग. आणि मग ती त्याला काय करते, मग त्याला रागवते किंवा मग एखादा फटका पण मारते. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय होतं की तो राग अनावर झाल्यामुळं त्याचं रिॲक्शन होतं. आणि हे रिॲक्शन कसं करतो याच्यावर संपूर्ण गोष्टी आहेत. पण हे काहींना हेच लक्षात की मला राग आलेला आहे, आणि आपण बहुधा असं बघतो की राग येतो आणि कधी तो लोप पावतो हे कळत नाही. असं होतं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि हेच आपण आज पाहतो आहे की रागाचे आपण काही जे मर्यादा आहेत किंवा रागाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आपण बघण्याचा प्रयत्न करतो थोडक्यामध्ये. हा एक भाग झाला की आपण इतरांवर आपण एक्सप्रेस करतो, आपला राग आहे तो आपण इतरांवर एक्सप्रेस करतो. परंतु हे करत असताना दुसरी गोष्ट अशी होते की काहीवर आपण राग काढू शकत नाही, त्यावेळेस काय होतं, तर मग तो राग आपण आपल्या मनात तसाच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ह्याचा काय परिणाम होतो, जसं आपण सपोज कुकर आहे आणि कुकरमध्ये आपण एखादी गोष्ट लावली आतमध्ये आणि मग त्याच्या शिट्ट्या सुरू झाल्या 1, 2, 3, 4 आणि प्रमाणापेक्षा जास्त सुट्ट्या आल्यानंतर काय होतं, तो ॲटोमॅटिकली तो बस्ट होतो. तसंच आपलं होतं, तसंच आपल्या जीवनामध्ये होतं की आपण जर हा